साडीवरती करावयाच्या गजरा वापरून दोन जुडा आणि अंबाडा हेअरस्टाईल अगदी सोप्या पद्धतीने कशा करायच्या चला पाहूयात. नमस्कार, पुन्हा एकदा स्वाती स्टाईलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साडीवरती करावयाच्या दोन जुडा अंबाडा हेअरस्टाईल. तर इथे बघा, समोरचे सर्व केस मी गोळा केले आणि पाठीमागे मी एक पोनी बांधून घेणार आहे. तर आज समोर मी कोणत्याही पद्धतीची वेगळी हेअरस्टाईल केलेली नाही, पूर्ण केस गोळा केले आणि सेंटरला पोनी बांधून घेतली. पोणी बांधल्यानंतर आता आपण वापरणार आहोत क्लचर. तर इथे क्लचर मी केस माझे खालच्या साईडला ठेवले आणि जिथे पोणी बांधले आहे त्याच्या खाली मी क्लचर लावून घेतला. तर आता जिथे माझा बोनट आहे त्याच्या थोडंसं अंतर ठेवून क्लचर बांधल्यानंतर जे खालचे उरलेले केस आहेत त्याने मी माझा क्लचर आणि माझा जो बोनट आहे तो लपवून घेतलेला आहे. त्यानंतर हे उरलेले जे केस आहेत ते छान असे रोल केलेले आहेत आणि तिथे मी पिन्स लावणार आहे. तर आता बघा, पिन लावताना आपल्याला थोडा घट्ट लावायचे आहेत, कारण केस सुटले तर आपला पूर्ण जुडा किंवा आंबाडा आहे तो खराब होऊन जातो. उरलेले जे केस आहेत ते पुन्हा मी हातामध्ये घेणार आहे आणि ते केसांनी माझा जो जुडा बांधलेला आहे त्याच्याभोवती रोल करून घेणार आहे. तर इथेसुद्धा आपल्याला हलकासं रोल करायचे आहेत केस आणि जिथेपर्यंत आपले केस पुरत आहेत त्याच्या एकदम टोकाला आपल्याला पिनाने हे केस सिक्युअर करायचे आहेत. तर किती सोप्या पद्धतीने आपला हा जुडा किंवा आंबाडा झालेला आहे. तर इथे फक्त आपल्याला हा आंबाडा किंवा जुडा गजऱ्याने डेकोरेट करायचा आहे. आज मी ओरिजिनल गजरा वापरलेला आहे, तुम्ही डुप्लिकेटसुद्धा वापरू शकता. तर गजऱ्याला एका साईडला मी पिन लावलेले आहे आणि ही पिन मी माझ्या डाव्या बाजूला कोचून घेतली. त्यानंतर हा गजरा मी पूर्ण माझ्या आंबाड्याला रोल करणार आहे. गजरा तुम्ही तुमच्या चॉईसनुसार लावू शकता, सिंगल किंवा डबल लेअर. तर मी आता डबल लेअरचा गजरा लावलेला आहे आंबाड्याला, कारण डबल लेअरमुळे आणखीनच आपला आंबाडा थोडासा मोठा दिसणार आहे आणि पातळ ज्यांचे केस आहेत त्यांच्यासाठी ही ट्रिकसुद्धा खूप महत्त्वाची आहे. तर बघा, इथे माझा सुंदर असा छान जुडा आंबाडा झालेला आहे. खूप भारदस्त दिसतोय हा आंबाडा, फुगीरसुद्धा तेवढाच दिसतोय आणि फक्त आपण क्लचर वापरलेला आहे. जेव्हा तुमच्याकडे डोनट नसेल तेव्हा ही हेअरस्टाईल नक्की करा. त्यानंतर आपण बघणार आहोत हेअरस्टाईल नंबर 2. इथेसुद्धा बघा, मी पोनीज बांधलेली आहे. तर ही पोनी आता मी माझ्या वरच्या साईडला उचलून घेणार आहे, म्हणजेच माझी पोनी आहे ती मी उलटी करून घेतलेली आहे. उलट्या दिशेने केल्यानंतर तिथे मी एक क्लचर लावणार आहे. उरलेले जे केस आहेत त्याने क्लचर आणि माझी पोनी लपवून घेणार आहे. आता त्यानंतर आपला इथे जो बाउन्सी भाग झालेला आहे, फुगीर भाग झालेला आहे, तो भाग आपल्याला पिनाने सिक्युअर करायचा आहे. तर पिन लावताना आपण जिथे बोनट बांधलेला आहे त्याच्या खालच्या साईडला पिना लावायच्या आहेत. त्यानंतर हे जे उरलेले थोडेसे केस आहेत ते सुद्धा मी माझ्या या जुड्याभोवती गुंडाळून घेतलेले आहेत, रोल करून घेतलेले आहेत आणि तो भागसुद्धा पुन्हा पिनाने सिक्युअर केलेला आहे. म्हणजे आपण फक्त क्लचर आणि बोनट वापरून सुंदर अशा दोन जुडा आणि आंबाडा हेअरस्टाईल नक्की करू शकतो. तुमचा आंबाडा किंवा जुडा लूज होत असेल तर तुम्ही वेगवेगळ्या साईडवरून 2 ते 3 पिना लावूनसुद्धा तुमचा जुडा हा सिक्युअर करू शकता. त्यानंतर इथे वापरणार आहे ओरिजिनल गजरा. डुप्लिकेट गजरेसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर या ओरिजिनल गजरेचे मी 2 लेअर करणार आहे आणि मध्ये मध्ये असं यू पिन्सने तो गजरा सिक्युअर करणार आहे, जेणेकरून आपला गजरा हलू नये आणि 2 सेपरेट लेअर आहे ते दिसावेत यासाठी. आणि आपला आंबाडा किंवा जुडा आहे तो सुद्धा जास्त फुगीर आणि मोठा दिसेल. तर ही झालेली आहे 2 नंबरची जुडा किंवा आंबाडा हेअरस्टाईल. तर यामधली तुम्हाला कोणती हेअरस्टाईल जास्त आवडली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि हे बघाल तुम्ही समोरून जर आपला केस खूप चपटे झाले असतील, फ्लॅट गेले असतील, तर हाताने असं आपल्याला समोरून उचलून घ्यायचे आहेत. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.